गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपला ब्रिज कोर्सचा चौथा दिवस. पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिले, रोमन न्यूमरल्स. नंतर 2 दिवस आपण संख्याज्ञानचा अभ्यास केला आणि आज चौथ्या दिवशी सुद्धा आपल्याला संख्याज्ञानाचा अभ्यासायचा आहे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना भरपूर अभ्यास येतो. गणित हा विषय तसा सोपा आणि छानच आहे, फक्त मागच्या वर्षी तुम्हाला तो इंग्रजीमध्ये असल्यामुळे थोडासा अवघड गेला होता. तरीही अंकांवरून आपल्याला काय करायचं ती क्रिया कळतच असते. तर आज आपल्याला संख्यांच्या ज्ञानासाठी आज आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कंपेरिंग द नंबर्स म्हणजे संख्यांची तुलना करायची आहे. संख्यांची तुलना आपण कशी करतो हे तुम्हाला माहीतच आहे. मागील वर्षी आपण कशा पद्धतीने करत होतो त्याची काही चिन्ह होती. त्या पद्धतीने आपण संख्यांचा लहान मोठेपणा किंवा इक्वॅलिटी, इक्वॅलिटी म्हणजे बरोबर आहे का नाही हे दाखवण्यासाठी आपण संख्या चिन्हांचाही वापर करत होतो. आता बघा, इथं आपण काय दाखवत आहे, इथे एक चित्र दिसत आहे. बघा तुम्हाला कुठल्या प्रकारचे चिन्ह आपण तुलना करण्यासाठी वापरतो हे इथं दिसत आहे. बघा, तिथे मगरीच्या तोंडाची इमेज आहे. मगरीच्या तोंडांमध्ये दाखवल्या गेलेलं आहे की बघा, मोठं चिन्ह दाखवण्यासाठी आपण कुठलं चिन्ह वापरतो, मोठी लहान संख्या दाखवण्यासाठी आपण कुठलं चिन्ह वापरतो आणि इक्वलिटी दाखवण्यासाठी कुठलं वापरतो. एक गंमत म्हणून फक्त मी हे चिन्ह घेतलेले. तुम्हाला हे सगळं माहीतच आहे. इयत्ता 4वीपर्यंत आपण लहान मोठे संख्यांचा लहान मोठेपणा भरपूर प्रमाणात पाहिलेला आहेच, पण फक्त गंमत म्हणून आणि पुन्हा एकदा नजरेखालून जाण्यासाठी फक्त मी इथे तुम्हाला चिन्ह दाखवत आहे. आता याच पुढे आपण काय पाहणार आहोत, तर बघा, संख्या दिलेली आहे तिथं. मी 2 अंकी संख्या 2 दिलेल्या आहेत आणि 3 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्या दिलेली आहे. या संख्यांची तुलना करण्यासाठी सुद्धा इथे मगरीचंच तोंड आहे. बघा किती छान चित्र आहे ते. मोठ्या संख्येलाच त्या मगरीला खायचं आहे असं त्या चित्रामध्ये सांगितलेली आहे गंमत. तर 2 अंकी संख्या तर तुम्ही लगेच सहजच सांगू शकतात की कुठली संख्या मोठी आहे. बघा, 12 आणि 18 मध्ये 18 मोठे आहेत, 32 आणि 30 मध्ये 32 मोठे आहेत, 251 आणि 248 मध्ये 251 मोठे आहेत आणि चौथी संख्या ही 4 अंकी आहे त्यामध्ये कुठली संख्या मोठी आहे, बरोबर 5320. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की 5302 आणि 5320 ह्या संख्या दिसायला तशा समानच आहे, त्यातले अंक पण समान आहे, फक्त अंकांची स्थानिक किंमत वेगवेगळी आहे, त्यामुळे त्या अंकांच्या तुलना आपल्याला करता येते. आता तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात येईल की तुलना करण्यासाठी काही रूल्स आहेत, म्हणजे स्टेप्स म्हणा ना त्याला थोडक्यात. तर तुलना करण्यासाठी मी काही स्टेप्स सांगणार आहेत. बघा, आता तुम्हाला इथे एक इमेज दिसत आहे, स्टेप 1 लिहिलेले त्या इमेजवर. आता त्या इमेजचा अर्थ काय होतो, जर संख्यांचा लहान मोठा करताना संख्यांचे अंक म्हणजे डिजिट्स सेम असतील. सेम म्हणजे की कसं, तर दोन्ही संख्या ह्या 4 अंकी असतील, दोन्ही संख्या ह्या 5 अंकी असतील, अशा वेळेस त्याच्या स्थानिक किमतीवरून आपण त्याची तुलना करायची आहे. तुम्हाला माहीतच असेल जर संख्यांचे अंक कमी जास्त असतील, समजा एखादी 4 अंकी संख्या एखादी 5 अंकी संख्या, तर आपण त्या संख्येला 5 अंकी संख्येलाच आपण मोठी संख्या आहे असं म्हणतो आणि 4 अंकी संख्येला लहान संख्या आहे असं म्हणतो. म्हणजे संख्यांच्या अंकांवरून सुद्धा आपल्याला लहान मोठापणा कळतो आणि यामध्ये काय करायचं, तर त्या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीवरून आपण त्याची किंमत काढायची आहे. तिथं एक अंक पण दिलेला आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये मी तुलना करून दाखवणार आहे. बघा, आता पुढची स्टेप येणार आहे तुमच्या डोळ्यासमोर. बघा, हां, तर ह्या स्टेपमध्ये बघा, संख्येची तुलना करताना कसं करायचं, जर अंक समान असतील सुरुवातीपासून चेक करत जायचं. कधी पण संख्येची तुलना करताना संख्येच्या डाव्या बाजूकडून संख्येची तुलना करायची आहे. बघा, इथे 2 अंक दिलेले आहेत, संख्या मोठी आहे. बघा, कोणती संख्या आहे ती, 1,80,66,000 आणि दुसरी संख्या कोणती आहे, 1,80,000
81 लाख 31 हजार। सुरुवातीचे दोन्ही संख्येचे डावीकडचे अंक हे मोठ समान आहेत, दोन नंबरचा अंक सुद्धा समान आहेत। मग अशा वेळेस तुलना करताना पहिल्यांदा डावीकडचा सगळ्यात पहिला अंक बघायचा, नंतर दुसरा अंक बघायचा, नंतर तिसरा अंक बघायचा। अशा पद्धतीने त्या संख्येची तुलना करायची। आणि यामध्ये बघा, आता इंग्रजीत सांगते मी तुम्हाला, 1,80,66,000 अँड दुसरी संख्या कोणती, 1,81,31,000। तर यामध्ये बघा, एकच इकडून डावीकडून पहिला अंक 1 आहे, दोन्हीकडं 1-1 अंक आहे। दुसरा अंक 8-8 आहे, दोन्हीकडं 8-8 आहे। मग तिसरीकडे मात्र 0 आहे पहिल्या अंकात आणि दुसऱ्या अंकात 1 आहे। मग त्याची तुलना करताना 0 हा 1 पेक्षा लहान आहे, म्हणून पूर्ण ही संख्याच मोठी आहे। कुठली संख्या मोठी आहे ती, मग 1,81,31,000 ही संख्या पहिल्या संख्येपेक्षा मोठी येते। आता इथे एक तिसरी स्टेप दिलेली, स्टेप म्हणण्यापेक्षा इम्पॉर्टंट नोट आहे, हीच इम्पॉर्टंट नोट आहे। वरच्यासारखीच आधी आपण जशी पाहिली तीच नोट आहे, फक्त लक्षात ठेवा। ऑलवेज लुक ॲट द फर्स्ट सेट ऑफ द नंबर्स फ्रॉम द लेफ्ट साईड बिफोर कम्पेरिंग। पहिल्यांदा जर चेक करताना कुठल्याही संख्येचा डावा अंकच बघायचा, डाव्या साईडच्या अंकानेच त्यांची तुलना करायची आहे। आता यानंतर तुम्हाला आता लक्षात आलेच असेल की आपण संख्येची तुलना कशी करायची। यानंतर आपल्याला आता ब्रिज कोर्सच्या चौथ्या दिवशी जो सरावाचा भाग दिलेला आहे, होमवर्क दिलेला आहे, त्यामध्ये काय आहे बघा, अतिशय सोपा आणि साधाच सरावाचा भाग आहे। बघा त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, काही संख्यांची तुलना केलेली आहे प्रश्नामध्ये पहिल्या, त्या फक्त तुम्ही वहीत लिहून काढायच्या। त्यांनी तुलना करूनच दिलेल्या आहे, फक्त आपण चेक करा आणि वहीत लिहून काढा। आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही फक्त लहान मोठे चिन्ह द्यायचं त्याच्यामध्ये, कुठली लहान आहे आणि कुठली मोठी आहे। आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये मात्र काय दिलं आहे त्यांनी की लहान संख्येला गोल करायचं आहे, म्हणजे आधी लहान कोणती मोठी कोणती ही ओळखायचं आणि लहान संख्येला संख्या लिहून तुमच्या वहीमध्ये त्याला गोल करायचं आहे। प्रश्न व्यवस्थित लिहायचे सुवाच्य अक्षरात आणि त्यांनी ज्या सूचना सांगितल्या त्याला त्या पद्धतीने आपण वागायचं आहे। पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलंय, मोठ्या संख्येला गोल कर, मोठ्या संख्येला गोल करा, म्हणजे त्याच पद्धतीने आधीच्या प्रश्नात आपण लहान संख्येला गोल केलं, आता मोठ्या संख्येला गोल करायचं आहे। त्यानंतर काय बघा, लेखी प्रश्न दिलेले आहेत त्यांनी, अंतर पुणे आणि औरंगाबादच्या उदाहरणं दिलेली आहेत, बिया कुठल्या याच्यात जास्त बनवल्या गेल्या का, पुणे आणि औरंगाबादच्या उदाहरणामध्ये कुठल्या मुलींनी जास्त बिया बनवल्या आणल्या, बिया कुठल्या मुलींनी जास्त आणल्या हे त्यामध्ये आपल्याला सांगायचं, यामध्ये सुद्धा तुलनाच करायची आहे। आणि त्याच्या पुढचं उदाहरण बचत गटाचं, ते सुद्धा कुठली संख्या जास्त आहे त्यावरून त्या बचत गटाचं उदाहरणही सोडवायचं आहे। काही अडचण आल्यास मला माझ्या फोनवर फोन करा आणि सुवाच्य अक्षरात तुमच्या वहीतच हा होमवर्क सोडवून तुमच्याकडेच ठेवा। जेव्हा आम्ही तुम्हाला वही मागू त्यावेळेस तुम्ही आम्हाला ती वही पोहोच करायची आहे। धन्यवाद।